सारे दगड निष्प्राप नसतात, काही शापित आहिल्या असतात असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या बुधवार पेठेतील वारांगणांना पोषण आहार देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता पुणेकरांनी पुढाकार घेतला. श्री भगीरथ तापडिया ट्रस्ट महा एन जी ओ फेडरेशन मंथन फाउंडेशनतर्फे 90 व्याधीग्रस्त वारांगणांना वर्षभर पोषण आहार देण्यात आला. बुधवार पेठेत झालेल्या पोषण आहार वाटप वर्षपूर्ती कार्यक्रमात महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते अंजली तापडिया, भगीरथ तापडिया ट्रस्टचे राजेंद्र तापडिया, आशा भट, चेतन शर्मा, महा एन जी ओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, राहुल जगताप, पायल मुजुमदार, अपूर्वा करवा, स्वप्नील पाटील, विठ्ठल काळे आदी उपस्थित होते. शेखर मुंदडा म्हणाले, आर्थिक, सामाजिक आणि इतर अनेक कारणांमुळे अनेक वारांगणांना देहविक्री व्यवसाय करावा लागतो. अशा महिलांना समाज दूर ठेवतो. या महिलांमध्ये आपण आर्थिकदृष्ट्या सबल होऊ शकतो आणि आपण आपल्या पायावर उभे राहून सन्मानाने जीवन जगू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. अंजली तापडिया म्हणाल्या, जर महिला आर्थिकदृष्ट्या सबल झाल्या तर त्यांना समाजामध्ये सन्मान मिळू शकतो. या महिलांनी आपले कलागुण वापरून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा आहे. ज्या महिलांना आम्ही शिवणकाम आणि इतर अनेक व्यवसाय सुरू करण्यासाठी निश्चितच मदत करू, यांना मदत करणे हे मी कर्तव्य समजते, असंही त्या म्हणाल्या. राजेंद्र तापडिया म्हणाले, वारांगणांना मदत केल्यामुळे मानसिक समाधान मिळते. मी महा एन जी ओ फेडरेशनचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी या कामामध्ये आम्हाला सहभागी होण्याची संधी दिली. आशा भट म्हणाल्या, एच आय व्ही बाधितांबरोबरच ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित कामगार यांच्यासाठी आम्ही काम करीत आहोत. अशा लोकांना समाजाचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज आहे. वारांगणांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून समाज आपली जबाबदारी झटकत आहे, परंतु वारांगणा ह्या समाजाचाच एक भाग आहे हेही समाजाने लक्षात ठेवलं पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं. आज आपण बघितलं की बुधवार पेठेतल्या ज्या आमच्या भगिनी आहेत, ज्यांना समाजामध्ये खूप चांगलं स्थान कधी मिळत नाही आणि त्यात त्यांना एच आय व्ही एड्स झालेला आहे, अशा 90 महिला यांच्यासाठी आज 12 महिने आज आम्ही पूर्ण केलेली आहेत. त्यांना जे हेल्दी राशन लागतं एड झाल्यानंतर, एच आय व्ही झाल्यानंतर त्यांनी काय खायला पाहिजे याचं सगळं मंथन फाउंडेशन, आशा भट यांनी आम्हाला एक लिस्ट दिली डॉक्टरांशी बोलून, आणि त्याच्यात महाएनजीओ फेडरेशनने पुढाकार घेतला आणि एक वर्षाचं वचन आम्ही त्यांना दिलं होतं. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये ज्यांचा सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आहे ते भगीरथ तापडिया ट्रस्ट, याचे राजेंद्रजी आणि अंजली भाभी तापडिया यांनी आम्हाला वर्षभर या गोष्टीसाठी सपोर्ट केला आणि अतिशय चांगल्या क्वालिटीचं राशन आम्ही या 90 महिलांना देऊ शकलो. आणि आम्ही सगळ्यांनी आज ऑब्झर्व केलं की एक वर्षाआधी जेव्हा आम्ही सुरुवात केली आणि आज त्या महिलांमध्ये खूप फरक आहे. आणि आत्ता त्याचा एक ऑफिशियल रिपोर्टसुद्धा आम्ही पब्लिश करणार आहोत की किती फरक पडतो जर त्यांनी चांगलं अन्न खाल्लं, चांगलं राशन खाल्लं. आणि आम्ही आज खरं म्हणजे आज इथे थांबणार होतो, परंतु ज्या पद्धतीने महिलांचं एक रिस्पॉन्स बघितला, त्यांच्या व्यथा आम्ही आज ऐकल्या, आणि मग आज परत आज निर्णय घेतला की जोपर्यंत त्यांचं पुढचं एक योग्य मार्ग त्यांचा लागत नाही तोपर्यंत महा एन जी ओ फेडरेशन आणि भगीरथ तापडिया ट्रस्ट हे त्यांच्याबरोबर राहतील. आणि राजेंद्रजी तापडिया यांच्या मनात काही कल्पना आहेत, त्या काही येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्या आपल्या सगळ्यांसमोर मांडतील. मला आज खरं खूप आनंदही झाला आणि थोडंसं दुःखही झालं. या महिलांसाठी उभे राहण्यासाठी आपल्या समाजात खूप आवश्यकता आहे. मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की अशा लोकांसाठी आपण उभं राहा. या सगळ्या भगिनी आहेत आपल्या. आज जर आपण बघितलं या भगिनींकडे तर कोणी सांगणार नाही की ह्या वेश्यव्यवसाय करतात. जी लोकं बोलायला घाबरतात ती इथे येऊन आम्ही त्यांच्याबरोबर 3-3 तास इंटरॅक्शन करतो आहे, बोलतो आहे. खूप आनंदाचा आज क्षण आहे आणि हे कार्य आम्ही पुढं चालू ठेवू. नमस्कार. श्री भगीरथ तापडिया ट्रस्टच्या वतीने ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यामध्ये आम्हाला अत्यंत आनंद वाटला. असं काही काम असू शकतं समाजात आणि अशा ठिकाणी आपण पोहोचू शकतो आणि खऱ्या अर्थाने तळागाळामध्ये पिरॅमिड, बॉटम ऑफ द पिरॅमिडला हे काम होऊ शकतं हे आम्हाला खूप आनंद देऊन गेलं. माझी सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने ह्याचा विचार करावा व एक एक महिलेला आपण 10,000 रुपयामध्ये एक वर्षाकरता हे अन्न देऊ शकता तर कन्सिडर करा. आणि महा एन जी ओला आपण ही जर मदत केली तर आपल्या मदतीने एक महिलेची तब्येत ही चांगली होऊ शकेल.
यांना सरकारकडनं औषधं मिळतात पण औषधाबरोबर पोषक आहार मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. तर माझे हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी माय एन जी ओला ह्या कार्यक्रमामध्ये जॉईन व्हावं आणि मदत करावी. धन्यवाद. माझं नाव विमल कारांडे. बुधवार पेठमध्ये 22 वर्ष झाले मी इथं धंदा करते. इथं धंदा करत होते जवानपणी. माझं 25 वय असल्यापासून मी इथं बुधवार पेठमध्ये होते. माझा नवरा वारला माझ्या वय 25 वर्ष असतानाच. तेव्हापासून बुधवार पेठमध्ये आले. आत्तापर्यंत आम्हाला कोणी पण असं धान्य दिलं नाही. आम्हाला आमची काळजी कोणी घेतली नाही. जसं मनसन फाउंडेशन आलं, मंथन फाउंडेशन, तसं त्यांनी आम्हाला काळजी घेतली, आम्हाला जवळ घेतलं. आम्हाला वर्षभर झालं रेशन देतात, आमच्या तब्येतीची काळजी घेतात, गोळ्या खाल्ल्या का नाही खाल्ल्या ते विचारतात. आमचं रक्त व्हायरल लोड सिटी पर वाढले गेले आम्हाला हे धान्य दिल्यापासून. आणि आमची खूप काळजी घेतात. आम्ही जर आजारी पडलं असलं तर आमच्या पुतोर येतात, आम्हाला दवाखान्यात घेऊन जातात. आणि वेळेवेळेला आम्हाला दवाखान्याची म्हणजे त्यांनी मदत करतात. तशीच आमची आता रेशन कार्ड आपलं रेशन मिळते त्यांच्या मदतीने. आम्हाला वर्षभर असं रेशन दिलं असं वर्षभर अजून द्यावा म्हणजे आमची तब्येत चांगली राहील. आम्हाला कोण बघत नाही. आमचे खाल्लं पिलं तरच आम्ही गोळ्या घेतो यारटीच्या. तर आम्हाला कोणी दिलं तरच आम्ही खाऊ, नाही दिलं तर कोण काळजी घेणार आमच्या. तसं अशा मॅडम आमची काळजी घेऊन दुनियाला भीक मागून आमच्या पुत्र हात जोडून तिने आमच्या बायांना मदत करा, बायांना मदत करा म्हणून सांगतात. तर त्यांनी आमची त्यांनी मदत मागितली आम्हाला दिली. वर्षभर झालं आम्ही खातो, आम्ही व्यवस्थित राहतो. आमच्या दवाखान्याची आमची ह्याची काळजी घेऊन आम्ही व्यवस्थित राहतो आहे.